जगाला शांतीचा आणि मानवतावादी विचार देणारे क्रांतिकारी महामानव विज्ञानवादी विचारवंत जगद्गुरु गुरु रविदास महाराज यांची सहाशे चोवीसावी सार्वजनिक जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नांदेडच्या नरसी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली आहे सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानिक उद्योजक तथा शंकर हायस्कूलचे अध्यक्ष प्रकाश भिलवंडे यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते श्रावण पाटील भिलवंडे हे होते तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यिक तथा व्याख्याते इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांची उपस्थिती होती तसेच माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी भिलवंडे जिल्हा परिषद सदस्य मानिकराव लोहगावे एपीआय विजय जाधव सरपंच गजानन भिलवंडे आदी मान्यवरांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी व्याख्याते इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी गुरु रविदास महाराजांचे परिवर्तनवादी विचार या विषयावर प्रभावशाली व्याख्यान झाले त्याचबरोबर उपस्थित मान्यवर नेते मंडळींनी मार्गदर्शन केले आणि आगामी काळात नरसी येथे गुरु रविदास महाराजांचे भव्य मंदिर बांधकाम करण्याचा निश्चय केला यावेळी परिसरातील समाज बांधव आणि महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे संयोजक तथा अध्यक्ष गंगाधर गंगासागरे सचिव हनुमंत गंगासागरे संतोष कांबळे धोंडीबा कांबळे व्यंकट गंगासागरे ज्ञानेश्वर गंगासागरे आनंदा बरबडे बालू बरबडे ज्ञानेश्वर गंगासागरे पप्पू गंगासागरे अविनाश कांबळे सोमनाथ कांबळे शैलेश गंगासागरे नामदेवराव करकले पांडुशेट गंगासागरे आदींनी मोलाचे परिश्रम घेतले गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड